ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. सारे गम अप लिटल चॅम्प्स या शो मधील कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, मुग्धा वंशपायन, प्रथमेश लघाटे आणि आर्या आंबेकर हे पंचरत्न सध्या चांगलेच ट्रोल होत आहेत. काय आहे त्याचं कारण पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राचे लाडके लिटिल चॅम्प्सना मिळाली प्रेक्षकांची नापसंती. सोशल मीडियावर पंचरत्न होत आहे ट्रोल. सुरील गायकांना मिळतोय नापसंतीचा सूर. सारेगमपचं नवीन पर्व सुरू झालंय. या पर्वात महाराष्ट्राचे लाडके लिटिल चॅम्प्स निवडणार आहेत उद्याचे लिटिल चॅम्प्स. पण या स्पर्धेला सुरुवात होताच एक वेगळंच चित्र सोशल मीडियावर सुरू झालं. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. महाराष्ट्राचे लाडके पंचरत्न त्यांच्या शो मधील त्यांच्या ओव्हर अॅक्टिंगमुळे सोशल मीडियावरती ट्रोल होत आहेत. कार्तिकी गायकवाडची तुलना हिंदी गायिका नेहा कक्कर सोबत केली जाते, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा आणि कार्तिकीचे मीम्स व्हायरल होत आहेत. या शो मधील मेंटॉर प्रथमेश लघाटेला महेश काळेंची कॉपी करतोय असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. तसंच आर्या आंबेकर आणि रोहित राऊतच्या परीक्षणावरील अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पण या कोणत्याही मीम्सला हे पंचरत्न उत्तर देत नाहीयेत. पण शेवटी या सगळ्या गोष्टी पाहता या शोची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे हिनं मात्र सडेतोड उत्तर दिलंय. तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का? असं उत्तर मृण्मयीनं दिलंय. पंचरत्न ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर एक चुकीचा सूर आता समोर येतोय. पण हे असूनही कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद हा खूप मोठा आहे. श्रेयस सावंत, साम टीव्ही, मुंबई. आणि या बातमीचे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत थेट जोडले गेले आहे. श्रेयस, काय सांगाल, लिटल चॅम्पचे जे पंचरत्न आहेत त्यांना नेमकं का ट्रोल केलं जातं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर अॅक्टिंगचा आरोप त्यांच्यावर केला जातोय, तर ही पहिल्यांदाच घडली आहे का? अर्थात ही पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाही आहे फरा. ह्याच्या अगोदर पण आपण बघतो तर अनेक गोष्टी अशा घडल्या आहेत, पण लिटिल चॅम्पच्या मार्फत पंचरत्न हे पहिल्यांदा परीक्षक झालेत. त्यामुळे पहिल्यांदा परीक्षक झालेली जी लोकं आहेत त्यांच्यावर एक्सपेक्टेशन्स हे जास्त आहेत, आणि त्यामुळे त्यांना कॉपी दुसऱ्यांची करतो हे माफक होणारच होतं. चार आठवडे कार्यक्रमाला झालं, तर चार आठवड्याच्या अगोदरच म्हणजे दुसऱ्या आठवड्यालाच त्यांचं ट्रोलिंग सुरू झालं. वा क्या बात है, क्या बात है. आणि या सगळ्यानुसार त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये असं परीक्षण का करतायत असं सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह लोकांनी उभा केला आणि सोशल मीडियावर त्याचे मीम्स केले. आपण बघतोय कार्तिक गायकवाडने एक दोन एपिसोडमध्ये ती रडली, त्याच्यामुळे तिचं मीम नेहा कक्करबरोबर केलं गेलेलं, कारण ती इंडियन आयडलमध्ये रडत होती. त्याच्यानंतर रोहित राऊत हा अवधूत गुप्तेची कॉपी करतोय, प्रथमेश लघाटे हे महेश काळेची कॉपी करतायत, आणि मुग्धा आणि आर्या हे देवकी पंडित यांची कॉपी करतात असं दिसून आलं. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी कार्यक्रमाला जो मोठा प्रतिसाद मिळतोय तो वेगळाच आहे. कारण आत्ताच्या गोष्टी आपल्याला जेवढ्या कळल्या आहेत, तर सूत्रांच्या माहितीनुसार या कार्यक्रमाची TRP ही सगळ्यात मोठी येणार आहे असं सांगता येतं. त्यामुळे अशा गोष्टी ह्या गोष्टी घडत असतात, त्यामुळे सोशल मीडियावर गोष्टी घडतात ते कलाकार किती सिरियसली घेतात ह्याच्यावरचं मोठं प्रश्नचिन्ह आहेच. पण पंचरत्न या गोष्टीला सिरियसली घेत नाहीत हे दिसून येतंय. पण एकूणच कार्यक्रमाला मिळाला प्रतिसाद हा फार मोठा आहे फरा. निश्चितच श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर एकंदरीतच लिटल चॅम्पचे हे जे पंचरत्न आहेत ते कॉपी करत असतील किंवा नसतील, मात्र या शोमधील जे छोटे रत्न आहेत त्यांची नेमकी कला काय आहे, त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. दरम्यान बुलेटिनमध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.